मिरज तालुक्यातील वड्डीतील फार्म हाऊसवरून बावीस पॉईंट किलो गांजा जप्त एकास अटक करण्यात आली पुणे सीमाशुल्काची धडक कारवाई मिरस पूर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमाशुल्क विभागाने छापा टाकून तब्बल बावीस पॉईंट पंच्याऐंशी किलो गांजा जप्त केलेला आहे या प्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती पुणे सीमाशुल्क विभागाने ट्विटरवरून प्रसिद्ध केलेली आहे दरम्यान काल झालेल्या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती शंकर शिंगाना नामक व्यक्तीस अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं त्याला आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली थेट सीमा शुल्क विभागानेच मिर्जत कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे थाबे दनानले आहेत अधिक माहिती अशी की मिरजेतील एका उद्योजकाच्या फार्म हाऊसवर पुढे सीमा शुल्क विभागाने सांगलीच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी छापा टाकला त्या ठिकाणहून तब्बल बावीस पॉईंट पंच्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला त्याची लाखो रुपये किंमत आहे त्या फार्म हाऊसचा हो वॉचमन म्हणून काम करणाऱ्या शिंगाणा यास ताब्यात घेतले त्याची सखोल चौकशी करण्यात आली अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं दरम्यान नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली मिरजेत पुण्याचा सीमा शुल्क विभागाने थेट कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दनानलेले आहेत ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी